मगाशी ऑफिसमध्ये माझ्यावरती जो हल्ला झाला त्यावेळी जी मुलगी मध्ये पडली ती एली होती. इतकं प्रेम करते ही माझ्यावर. ओके, तुम्ही थोडा वेळ रेस्ट घ्या. बाकीच्या फॉर्मॅलिटीज नंतर कम्प्लीट केल्यात तरी चालतील. ओके, थँक्स. अनुज, एली, तू प्लीज बस, प्लीज. एली, तू स्वतःचा जराही विचार न करता माझ्यासाठी जीव धोक्यात घातलास. एली, इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर. कुसुम मुळे अनुजवरच संकट टळलंय हे सत्य अनुजला माहित नाहीये, पण जर खोटं बोलून मला अनुजचं प्रेम मिळणार असेल तर आय डोंट माइंड. डॉक्टर, डॉक्टर, अनुज बरा आहे ना? सर, ह्या आल्यापासून सारखं अनुज सरांची चौकशी करतायत. डोंट वरी, ही इज फाईन. अगदी मायनर इंजरीज होत्या, तुम्ही होता म्हणून त्यांना काही झालं नाही. मला एकदा त्याला भेटू द्या प्लीज. हे बघा मॅडम, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे आणि तसंही आम्ही त्यांना इन्फॉर्म केलं आहे. एली, मला माहित नाही तू आज नसतीस तर माझं काय झालं असत. थँक यू. I'm really sorry, Eli. मी तुला मिसजज केलं. I'm really sorry. एकदा प्लीज एकदा मला त्यांना भेटू द्या. अहो मॅडम, खरंच तुम्हाला आरामाची गरज आहे आणि आता स्टिचेस घातल्यात. अनुज बरा आहे एकदा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की मी आराम करीन. कमाल आहे, मगाशी त्यांनी पण तुम्हाला असंच भेटण्याचा आग्रह केला. आतापर्यंत ते तुमच्या रूम मध्ये पोहोचले पण असतील. हो का? तुम्ही थांबा, तुम्ही त्यांना घेऊन जा आतमध्ये. ज्याने कोणी माझ्या नावाने फ्रॉड केलाय ना, त्या माणसाला मी शोधून काढेन ऍट एनी कॉस्ट. आपण दोघे मिळून शोधून काढू. अनुज प्लीज, इतकी चिडचिड नको करूस. इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. थँक यू एडी. मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. आय लव्ह यू जॉन. बाबांचा फोन आहे. येस बाबा. काय रे, कसा आहेस, किती लागलंय? नाही फार नाही, हाताला थोडस लागलंय. डॉक्टर काय म्हणताय, तिकडेच थांबावं लागतंय? नाही नाही, नॉर्मल इंजुरी आहे, काही गरज नाही आहे. तू आत्ता ऑफिसला येऊ शकतोस? हो. नाही म्हणजे येच, अर्जंट काम आहे मला. आज आत्ता या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधून काढायचंच आहे. ताबडतोब ये. ओके, वेद काकाला इन्फॉर्म की माझं वेदची बोलणं झालंय, तू लवकर ये. ओके, ग्रेट, आलोच. सॉरी एली, मला जावं लागेल, बाबांनी अर्जंट ऑफिसमध्ये बोलवलंय. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच एली. मी तुला सोडू जातात? नको, मी गाडी आणली. ओके, बाय, सी यू.
थैंक यू। सावकाश अनुज कुठे गेला? अनुज? अगं अनुज इथे कसा असेल? पण मला त्याचा आवाज ऐकू आला होता. एक मिनिट ये, तू आधी बस. सावकाश अगं तुला भास झाला असेल कुसुम, डॉक्टर मला म्हणाले तो मला बघायला इथे आला होता. अगं नाही, मी कधीपासून इथे आहे. अनुज नाही आला इथे. हा मगाशी नर्स येऊन गेली आणि तिनेच मला हे ड्रेसिंग केली. तू म्हणतेस तर कदाचित आलाही असेल अनुज, पण ड्रेसिंग करून पुन्हा ऑफिसमध्ये निघून गेला असेल. इन्व्हेस्टर्सनी काय गोंधळ घातलाय ऑफिसमध्ये तुला माहिती आहे ना. खरा क्रिमिनल कोण आहे हे कळेपर्यंत हे प्रकरण शांत होणार नाही. कुमसुम, या सगळ्या प्रकरणातून फक्त आणि फक्त तूच अनुजला वाचवू शकतेस. खरा क्रिमिनल कोण आहे हे तुलाही माहिती आहे. ड्रीम वर्ल्ड कंपनी कोणाच्या नावावर आहे हे सुद्धा तुला माहिती आहे. माहिती आहे मला. म्हणूनच तू आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जा आणि शशांकशी सगळं काही बोलून घे, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. अगं पण आता ऑफिसमध्ये एवढं सगळं चाललंय, या सिच्युएशनमध्ये मी घरी गेले तर कसं दिसेल? आई बाबा अनुज काय म्हणतील? कुमसुम, आत्ता या सगळ्या गोष्टीचा विचार नको करूस तू. सपोज तू तुझ्या घरी नाही गेलीस आणि शशांकने कुठला तरी नवीन गेम प्लॅन केला तर? कुमसुम, या सगळ्याचा अनुजला किती त्रास होईल याचा विचार कर. कुमसुम, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, ही सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जाण्याच्या आधी तिला कंट्रोल करणं महत्वाचं आहे. या सगळ्यातून फक्त आणि फक्त तूच अनुजला बाहेर काढू शकतेस. प्लीज अनुजसाठी तरी कर. मी घरी जाते, ते आईंना फोन करून सांगते. माझा फोन? एली मला प्लीज तुझा फोन देशील? मला वाटतं ऑफिसच्या गोंधळात कुठेतरी पडला असेल. एली मी तुझा फोन यूज करू? या शुअर. सुहासिनी, फोन आलाय, उचलू का? हॅलो, मी कुसुम बोलतेय. हॅलो, आवाज ऐकू येत नाहीये. मी आज माझ्या घरी गेले तर चालेल? मी रीना बोलतेय. हॅलो रीना काकी, मी कुसुम बोलतेय. मी आज माझ्या आईकडे जाते, हे तुम्ही आईंना सांगाल का प्लीज? सांगते. हॅलो, तुम्ही एकदा आईंना विचारता का? तू जा ना. हॅलो, आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो, कट झाला फोन. कोणाचा फोन होता? कुसुमचा. काय म्हणाली? माहेरी जाते. सुहासिनी, मला तुझ्या सुनेचं ना खरंच काही कळत नाही. अनुजला एवढं लागलंय, सरनोबतांची प्रेस्टीज एवढी पणाल लागलीय आणि हिची प्रायोरिटी कुणाला? तर माहेरच्या माणसांना. अनुजवरती जेव्हा हल्ला झाला तेव्हाही ती तिथे नव्हती. नाही, मला नाही वाटत असं. का कोणास ठाऊक रीना, मला आतून असं वाटतंय की अनुजचं रक्षण कुसुमनेच केलं असणार. गुरुजींनी सांगितलंय ना आपल्याला, अनुजवर कितीही संकट आली तरी कुसुम त्याच्यासमोर ढाल बनून उभी राहील.
सुहासिनीला त्या मिडल क्लास वर खूप विश्वास आहे. हा विश्वास ब्रेक करण्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं. वेद काही कळलं? नाही, त्यांचे प्रयत्न चालू आहेत. इतकी वर्ष मेहनतीनं कमवलेलं नाव प्रतिष्ठा ज्याने कोणी धुळीला मिळवली ना त्याला जयप्रकाश सरनोबत काय चीज आहे लवकरच कळेल. बाबा तुम्ही काळजी नका करू. तो माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल ना तरी त्याला शोधून काढेन मी. वेद, तू एफ आय आर केलायस? नाही, कमिशनर सरांशी बोलणं झालंय माझं. त्यांनी सायबर सेलला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. ज्या कम्प्युटर्सवरनं इन्व्हेस्टमेंटचे मेल गेलेत त्यांचा आय पी ॲड्रेस ट्रेस करण्यासाठी यांना इथे बोलवलंय. सो हे सगळं झाल्यावर मी एफ आय आर रजिस्टर करायला जाईलच. मला लवकरात लवकर रिझल्ट हवेत. सर, हे ईमेल्स ड्रीम वर्ल्ड कंपनीच्या नावाने गेलेत. मला त्यांची वेबसाईट सापडली आहे. सगळे डिटेल्स, इव्हन कंपनीचं रजिस्ट्रेशन पण फेक आहे. वेबसाईटवर काही कॉन्टॅक्ट डिटेल्स? हो सर, आहेत. हा, इथल्याच ऑफिसचा ॲड्रेस दिलाय. बरं, आय पी ॲड्रेस ट्रेस झाला? सर, तेच करतोय मी. थोडा वेळ लागेल. हॅलो अनुज, असं खूप डोकं दुखतंय. आणि आता मला माझ्या लँडलॉर्डचा सुद्धा फोन आला होता. त्याने लवकरात लवकर मला घर खाली करायला सांगितलं. मला काहीच सुचत नाही अनुज. बघू आपण, पाहू काहीतरी. काय करणार आहे मी अनुज? केवढं सगळं सामान आहे माझ्याकडे. एक तर माझ्या पायाला पण खूप लागलंय. मला नाही चालता येत. गॉड. बर बर, ठीक आहे. मी तिथे येतो, आपण बघूया. ओके, बाय. सॉरी बाबा, पण मला थोडं जावं लागेल. आत्ता? ऍक्च्युली बाहेर मगाशी जो गोंधळ झाला त्यात इलिशाला खूप लागलंय. ऍक्च्युली माझ्यावरती अटॅक झाला होता तर तिने मध्ये येऊन मला प्रोटेक्ट केलं. आणि आत्ता ती थोडी प्रॉब्लेम मध्ये. सो ठीक आहे, तू जा. आलोच. ह्या सगळ्या प्रकरणात अनुजला खेचण्याची गरज नव्हती. नुकताच त्यानं बिझनेस जॉईन केलाय. मार्केट मधलं त्याचं गुडविल हॅम्पर होता कामा नये. दादा, यू आर राईट. पण होईल सगळं व्यवस्थित. सर, आय पी ॲड्रेस ट्रेस झालाय. आता लोकेशन सर्च सुरू. हा ॲड्रेस आहे. तांबोळकरवाडी दादर. दादा, हा कुसुमच्या माहेरचा ॲड्रेस आहे. दादा, तू जे काही केलंयस ते सगळं कळलंय मला. तू अनुजला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होतास, आणि तेही का? तर त्याला धडा शिकवण्यासाठी. दादा, अनुजने आपल्या घरासाठी तुझ्यासाठी काय काय केलंय ते सगळं विसरतोयस तू. त्याने मला फसवलंय हे मी कधीच विसरू शकत नाही कुसुम. अगं, त्याच्यामुळे मी रस्त्यावर आलो होतो. चूक तुझी होती. लवकर पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट्स तुला हवे होते. तुमच्या ऑफिस मधल्या त्या लीनानेच मला ती स्कीम सांगितली होती. आणि तू त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलास. कमी दिवसात जास्त प्रॉफिट देणाऱ्या स्कीम्स फसव्या असतात इतकी साधी गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली. आणि मग स्वतःच्या चुकीचं हे असं समर्थन देतोय. मी कोणताही फ्रॉड केलेला नाहीये कुसुम. आणि प्लीज
तू तुझ्या नवऱ्याचा गुन्हा माझ्यावर ढकलू नकोस. दादा तू अजूनही तुझी चूक कबूल करत नाहीयेस. हे बघ, मला तुझ्या बरोबर वाद घालायचा नाहीये. तू फ्रॉड मधून कमवलेले सगळे पैसे परत कर आणि स्वतःचा गुन्हा कबूल कर, नाहीतर काय करशील? नाहीतर मी पोलिसात कंप्लेंट करीन. कुसुम, माझ्यावर आरोप करण्याआधी तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे. अगं, तो तुला फसवतोय. त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. तो रात्री तिच्याकडे. दादा, कुसुम, मोठ्या भावावर हात उचलतेस. मोठ्या भावाने त्याच्या मर्यादा ओलांडल्यावर दुसरं काय करणार? पण मला मारून सत्य बदलणार नाहीये कुसुम. जाऊन बघ, आताही तो तिच्या बरोबरच असेल. तुझ्या पाठी तो काय काय करत असेल ना कुसुम, तुला माहितही नाहीये. एली, गॉड, एली, एली, काय होतंय तुला? आपण डॉक्टरकडे जाऊयात का? नाही अनुज, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. म्हणजे? थोड्या वेळापूर्वी माझा लँडलॉर्ड इथे येऊन गेला आणि त्याने मला आत्ताच्या आत्ता हे घर खाली करायला सांगितलं. अनुज, एवढं सामान घेऊन मी कुठे जाऊ? मला खरंच काही कळत नाही. एली, एली, डोंट वरी, ओके? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अनुज. आय कॅन अंडरस्टँड की ऑफिसमध्ये इतका जेन्युइन प्रॉब्लेम झाला आणि तुला माझ्यासाठी ते सगळं सोडून इथे यावं लागलं. आय एम सॉरी. पण जे पी सरांना काय सांगितलंस तू? जे खरं आहे ते सांगितलं. आय मीन, तुला हेल्प करायला जातोय म्हणून सांगितलं. अनुज, मला पहिल्यांदा खूप भीती वाटते. कसली भीती वाटते? म्हणजे आज ऑफिसमध्ये तो सगळा प्रकार, तो गोंधळ पाहिला ना, मला एकटीला राहण्याची भीती वाटते अनुज. खरंच मला खूप भीती वाटते. डोंट वरी, तुला एकटीला नाही राहावं लागणार. मी तुला बरोबर घेऊन जायला आलोय. अनुज, आजपासून तू माझ्या घरी राहायचंस, ओके? दादा, माझा नवरा माझा अभिमान आहे. तू त्याच्याबद्दल मला काहीही सांगितलंस तरी मी विश्वास ठेवणार नाहीये, कारण तुझ्यापेक्षा जास्त मी त्याला ओळखते. मला काय, नको ठेवू विश्वास. पण सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला ना कुसुम, तरी ते एक दिवस सगळ्यांसमोर येतच. बरं झालं तूच हे बोलतोयस. तुला काय वाटलं, कंपनीत एवढा मोठा फ्रॉड करशील आणि तुझ्यापर्यंत कधीच कोणी पोहोचणार नाही? दादा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू ते फ्रॉड करून कमवलेले पैसे प्लीज परत कर आणि स्वतःचा गुन्हा कबूल कर. अगं, मी कोणताही फ्रॉड केलेला नाहीये. दादा प्लीज, आमच्या कोणाचा नाही, निदान आई बाबांचा विचार कर. बाबांना तर हे सगळं सहन पण होणार नाही. दादा प्लीज, तू सगळे पैसे परत करून टाक. हवं तर मी स्वतः अनुजशी आणि त्याच्या बाबांशी बोलते, ते तुला माफ करतील. पण तू गुन्हा कबूल केला नाहीस तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचेल. दादा विचार कर, आपली सर्नोबतांची किती बदनामी होईल. दादा शशा, कुसुम बरोबर बोलते. सांगितलं ना तुम्हाला, मी फ्रॉड केलेला नाहीये आणि मी पैसे देणार नाही.
कुसुम 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 अगं काय करते तुला पोलिसात नेतीये